आपल्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे मुंबईच्या महापौरांचं वास्तव्य. सध्या राणीच्या बागेतल्या बंगल्यामध्ये आहे, पण लवकरच मुंबईच्या महापौरांसाठी आता नवा बंगला तयार केला जाणार आहे. हा बंगला वीर सावरकर मार्गाच्या BMC जिमखान्याच्या जागी होणार आहे असं कळतंय. याच महापौरांच्या घराची पहिली झलक आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून पाहतो. आताची एक महत्त्वाची बातमी, महापौरांच्या घराची ॲनिमेशनच्या सहाय्यानं केलेली ही पहिली झलक सध्या आपण बघतो आहोत. आपल्याला माहिती आहे, आधी महापौरांच्या निवासस्थानावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता, पण आता मुंबईच्या महापौरांना एक नवीन ठिकाणी घर मिळणार आहे. आणि आता जी माहिती कळतीये त्यानुसार या जागेचं, ही जागा आहे मुंबईच्या महापौरांचं हे नवीन घर आहे ॲनिमेशनच्या रूपात. हे आपण सध्या बघतो आहोत, मुंबईच्या महापौरांसाठी हे नवं घर आता सज्ज होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जातील. भाजपच्या मुख्यालयाच्या इथे आपण बघतोय त्यांचं पार्थिव आता नेण्यात आलेलं आहे, आणि थेट तिकडची दृश्य सध्या आपण बघतो आहोत. अरुण जेटली यांचं पार्थिव आता भाजपच्या मुख्यालयात काही वेळ ठेवलं जाणार आहे. पार्थिवावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एकाच महिन्यात भाजपचे हे दोन मोठे नेते गमावलेले आहेत भाजपनं, आणि एक मोठं उमदं व्यक्तिमत्व म्हणून ते देखील त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आता आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी देखील आहेत. प्रशांत, इतक्या लगेच भाजपच्या आणखीन एका नेत्याची एक्झिट, अत्यंत दुर्दैवी. भारतीय जनता पक्षाचे दोन कद्दावर नेता, ज्यामध्ये सुषमा स्वराज त्यानंतर अरुण जेटली, हे दोन्ही नेते दिल्लीच्या संदर्भात ज्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी दिल्लीच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोठा सहभाग होता, असे दोन्ही नेते होते. क्रिकेट विश्व असो किंवा मग दिल्लीतलं राजकारण असो, या दोन्ही क्षेत्रांमध्ये अरुण जेटली यांनी लिलया काम केलं होतं, आणि सोबतच ज्या पद्धतीने वकिलाचं क्षेत्र होतं, ज्यामध्ये अधिवक्ते म्हणून ते प्रसिद्ध होतेच, पण त्यांनी दिल्ली क्रिकेट अकादमीसाठी मोठं काम केलं. त्यानंतर नोटबंदी असो किंवा GST असो, यासारख्या मोठ्या मोठ्या घोषणा त्यांच्या कार्यकाळात झालेल्या, आणि त्यावेळेस ते खुद्द अर्थमंत्री होते. नुकतंच त्यांचं पार्थिव जे आहे कैलास कॉलनी, ज्यांचं जे निवासस्थान आहे, त्या निवासस्थानावर त्यांचं पार्थिव आता भारतीय जनता पक्षाचं मुख्यालय जे दीनदयाल उपाध्याय मार्गावरती आहे तिथे पोहोचलेलं आहे. इथे आता अंतर्दर्शनाला अनेक दिल्लीतील अनेक मोठे नेते, सोबतच देशभरातून अनेक चाहता वर्ग अरुण जेटलीचा हा भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पोहोचलेला आहे, आणि तिथे आता अंतर्दर्शनाला थोडा वेळ सुरू होईल. आणि महत्वाचं म्हणजे लष्करी इतरमामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे, त्यामुळे लष्कराने संपूर्ण जी प्रक्रिया पार पाडली लागते त्याची संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. सोबतच ज्यावेळेस अंत्यसंस्कार होतील त्यावेळेस तोफांची सलामी देण्याकरता जवळपास 21 तोफा देखील मागवण्यात आलेल्या आहेत, त्या निगमबोध घाटावरती तैनात करण्यात आलेल्या आहे. अशा एक प्रकारे मोठं व्यक्तित्व, त्या मोठ्या व्यक्तित्वाचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं देशभरातून जगभरातून त्यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे, शेजारी राष्ट्र असं भूतान, श्रीलंका यांचे राजदूत देखील आजच्या या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होणार आहे. आणि सोबतच जर बघितलं तर विविध राजकीय पक्षाचे नेते देखील कालपासून यांनी अंतर्दर्शन घेतलं. निवास कैलास कॉलनीच्या निवासस्थानी देखील सोनिया गांधी असो, राहुल गांधी पोहोचले होते, त्यानंतर गुलाम नबी आझाद पोहोचले होते, याशिवाय इतरही नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते तर आहेतच, पण याशिवाय इतरही पक्षाचे, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आले होते. त्यानंतर इतरही जर बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर एक मोठं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं गमावलेलं आहे, आणि एक मोठी हानी भारतीय जनता पक्ष झाली अशी सर्वांनी आपली भावना व्यक्त केली आहे. जेही व्यक्ती येतोय, जोही राजकीय नेता येतोय, जोही कार्यकर्ता येतोय, त्या या खास करून अंत्यसंस्काराच्या पूर्वी जे अंत्यदर्शनासाठी जे सगळे कार्यकर्ते येतात त्यासाठी स्टुडिओ. अगदी प्रशांत, आणि आपण बघतोय की एक व्यक्ती निघून जाते, पण एक मोठी कारकीर्द त्यांची होती. त्यांना अनेक आजाराने ते ग्रासलेले होते, त्यांच्यावर 3 मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या होत्या, पण एक उत्कृष्ट संसदपटू, एक मोठं व्यक्तित्व आज आपल्यातून गेलं. जेटलींचं पार्थिव आता भाजप मुख्यालयामध्ये सध्या ठेवण्यात आलेलं आहे. फक्त भाजपचेच नाही तर सर्व पक्षातले नेते त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सध्या भाजपच्या मुख्यालयात दाखल झालेले आहेत.
काही दिवसांपूर्वीच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सुषमा स्वराज यांना गमावलं आणि त्यानंतर अरुण जेटली यांचं देखील काल निधन झालं. अजून काही वेळ त्यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपल्याला माहिती, दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना संकट मोचक म्हणून ओळखलं जायचं. जेव्हा पक्षावर संकट यायचं तेव्हा त्याच्यातून बाहेर कसं यायचं याचा मार्ग दाखवणारे म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जायचं. सारा देश इस सच्चाई को जानता है कि उन्होंने विभिन्न दायित्वों का निर्वाह करते हुए जहाँ पर पार्टी संगठन को अपना योगदान दिया है, वहीं पर भारत सरकार में रहकर भी उन्होंने बखूबी अपनी जिम्मेदारी का निर्वाह किया है. मैं बराबर यह कहता रहा हूँ कि सचमुच अरुण जेटली जी जैसा व्यक्ति यह पार्टी के लिए भी एसेट है, गवर्नमेंट के लिए भी एसेट है और वह देश के भी एक बहुत ही महत्वपूर्ण एसेट थे. लेकिन विधि के विधान को टाला नहीं जा सकता. अब हमारे बीच नहीं हैं. मैं अब तुरंत मैं भी लखनऊ से सीधे दिल्ली जाने की तैयारी कर रहा हूं और वहां पर जाऊंगा ताकि मैं अपनी श्रद्धांजलि अर्पित कर सकूं. विशेष रूप से भारतीय जनता पार्टी का मैं जब अध्यक्ष था 3 साल में अनेक प्रसंग, समस्या, संकटों पर उनसे सलाह लेकर मैं काम करता था. पार्टी के विचारधारा के प्रति समर्पित ऐसा उनका व्यक्तित्व था. विशेष रूप से उन्होंने किए हुए भाषण लोकसभा में, राज्यसभा में ये लोग याद रखेंगे. उनका जाना हम सबके लिए, हमारी व्यक्तिगत, पारिवारिक, पार्टी की, सामाजिक, सरकार की, राष्ट्रीय से हानि है. 2014 साली भाजप आणि शिवसेनेचं नातं तुटलं तेव्हा त्यांच्या मनातली अस्वस्थता मी पाहिली आणि भाजपा शिवसेनेमधलं नातं कायम राहावं यासाठी त्यांनी केलेली धडपड सुद्धा मी स्वतः अनुभवलेली आहे. तेव्हा ते इस्पितळात होते, तेव्हा सुद्धा 5 वर्षापूर्वी अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी जी आज तुम्हाला देशामध्ये दिसतात नेतृत्व करताना, त्यांना दिल्लीचा रस्ता तयार करण्याचं कार्य हे अरुण जेटलींनी केलं. विरोधी पक्षनेते म्हणून माननीय अरुणजींनी केलेलं काम हे देश कधी विसरू शकत नाही. कारण 2009 ते 2014 अतिशय भ्रष्टाचारी अशा राजवटीचा पर्दाफाश करण्याचं काम हे अरुणजींनी या ठिकाणी केलं आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं पुन्हा भाजप सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्यंत प्रामाणिक, मूल्यांवर अतूट श्रद्धा असलेले आणि ज्यांच्या बुद्धिमत्तेची कोणी तुलनाच करू शकत नाही असं हे व्यक्तिमत्व आमच्यातनं निघून जाणं, भारतीय राजकारणाला, भारतीय समाजकारणाला, भारतीय जनता पक्षाला, आमच्यासारख्या अनेक लोकांना एक फार मोठं हे दुःख आहे, शल्य आहे. अंतिम क्षण तक वो ब्लॉग लिखते रहे, ट्वीट करते रहे, सोशल मीडिया पे सक्रिय रहे. कोई मृत्यु सैया पर पड़ा हो और धारा 370 के बारे में, कश्मीर के बारे में, देश के महत्वपूर्ण मामलों के बारे में वहीं से अपनी राय प्रकट करते हो और देश का मानस बनाने की कोशिश करते हो, ऐसा जीता जागता महापुरुष मैंने तो नहीं देखा. जेटलींचं पार्थिव सध्या भाजप मुख्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येक नेत्यानं म्हटलंय की फक्त पक्षाची नाही तर आमच्या प्रत्येकाची वैयक्तिक देखील, पारिवारिक अर्थात अत्यंत जवळचं नातं या सगळ्यांचं होतं. प्रकाश जावडेकर देखील आपण या दृश्यांमध्ये बघतो आहोत. काही वेळापूर्वी जे पी नड्डा, जे भाजपचे
कार्याध्यक्ष आहेत ते देखील काही वेळापूर्वी अरुण जेटली यांना आदरांजली अर्पण करत होते. देशातल्या सगळ्यात मोठे जे मातब्बर वकील मानले जातात त्याच्यातलं एक नाव म्हणजे अरुण जेटली. सध्या पंतप्रधान फ्रान्स, बहारीन आणि युएईच्या दौऱ्यावर आहेत आणि काल अरुण जेटलींची जेव्हा बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की एक चांगला मित्र मी गमावलेला आहे. काही दिवसांपूर्वीच माझी बहीण सुषमा स्वराज यांना मी गमावलं आणि त्यानंतर आज माझा मित्र अरुण जेटली यांना मी गमावलंय, त्याचं दुःख देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी असतील, त्याचबरोबर क्रिकेटर विराट कोहली असतील, या सगळ्यांनीच आपापल्या ट्विटरच्या माध्यमातून अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.